नमस्कार, मी माधुरी गद्रे। आज आपण सोलकढी कशी करायची ते बघणार आहोत। अतिशय रुचकर आणि पोटाला गारवा देणारा पदार्थ आहे हा। कोकणातला हा पारंपरिक पदार्थ आहे, तर त्याचं आता आपण साहित्य आणि कृती बघूया। आता सोलकढीतला मुख्य घटक म्हणजे कोकम किंवा आमसूल। तर ही अशी असतात आमसुलं। जर अगदी ताजी आमसुलं असली तर गरम पाण्यामध्ये एक तास भिजवलं तरी पुरतं, छान उमलून येतात ती। पण जिथे कोरडी आमसुलं मिळतात, म्हणजे मराठवाडा किंवा विदर्भामध्ये अगदी कोरडी आमसुलं मिळतात, अशा वेळेला ती आदल्या रात्री गरम पाण्यात भिजवून ठेवायची, म्हणजे छान उमलून येतात ती। ही अगदी ताजी आमसुलं आहेत माझी, 8 आमसुलं घेतली आहेत मी, त्यामुळे गरम पाण्यामध्ये एक तास भिजवली तर छान अशी भिजली आहेत, बघा व्यवस्थित। या वाटीच्या मापाने 2 वाट्या भरून ओल्या नारळाचा चव घेतला आहे मी। नंतर 4 लसणाच्या पाकळ्या आहेत, 1 हिरवी मिरची घेतली आहे, साखर घेतली आहे 2 टीस्पून, अर्थात आपल्या आवडीप्रमाणे घेऊ आपण, मीठ लागेल चवीप्रमाणे, थोडीशी कोथिंबीर आणि पाणी लागेल। आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण या मिरचीचे तुकडे घालू, लसणाच्या पाकळ्या घालू आणि थोडंसं मीठ घालते त्याच्यावर, म्हणजे बारीक होईल ते चांगलं, आणि याला मिक्सर फिरवून घेते। आता यात हा नारळाचा चव घालते, आता याला एकदा मिक्सर फिरवून घेते आणि मग 2 वाट्या पाणी घालून जास्त वेळ फिरवते मिक्सर। हे बघा असं छान बारीक झालंय। तर आता हे गाळून घ्यायचं आहे आपल्याला गाळण्याने। हे बघा असं दाबून घ्यायचं आहे व्यवस्थित, हाताने करून घेऊ, जसं नारळाचं दूध मिळेल आपल्याला। हे बघा असं त्यातनं दूध काढून घ्यायचं दाबून व्यवस्थित, आणि हा जो वर चौथा उरतोय नारळाचा तो पुन्हा मिक्सरच्या भांड्यात घ्यायचा आणि त्याच्यामध्ये 1.5 वाटी पाणी घालून अंदाजाने पुन्हा मिक्सर फिरवायचा आहे आपल्याला। पाणी घालून पुन्हा वाटून घेतलंय मी, आता गाळून घेऊ हे सगळं। हे पुन्हा असं दाबून घ्यायचं, सगळं पाणी काढून घ्यायचं त्याच्यातलं असं। आता ही भिजलेली आमसुलं थोडीशी अशी दाबून आपण काढून घेऊया पाण्यातून। आता हे आमसुलाचं पाणी अंदाजाने घालू आपण थोडं थोडं, कसा रंग येतोय त्याप्रमाणे, आंबटपणाप्रमाणे। मध्यम आंबट व्हायला हवं ते, फार फिकही नको आणि अति आंबटही नको, बघूया आपण चव घेऊन पण बघू शकतो आपण। हे बघा असं छान तयार झालं आहे, असा रंग आलाय बघा छान त्याला। ह्याच्यामध्ये आमसुलाचं पाणी धरून एकूण 5 वाट्या पाणी घातलंय मी नारळ बारीक करताना। आता साखर घालायची आहे चवीप्रमाणे, आधी एवढी घालू आणि फार आंबट वाटलं तर आपल्या आवडीप्रमाणे आपण घालू शकतो कमी जास्त, आणि मीठ घालते चवीप्रमाणे, थोडं थोडं घातलं होतं आपण, थोडं घालते आणखीन। ढवळून घ्यायचं व्यवस्थित, साखर विरघळायला हवी, विरघळली आहे साखर, थोडीशी कोथिंबीर घालते आता अगदी थोडी। छान झाली आहे आपली आता सोलकढी तयार, मस्त रंग आलाय त्याला, आता ग्लासमध्ये काढून घेते। अशी ही मस्त चविष्ट सोलकढी तयार झाली आहे आपली। ही आपण फ्रीजमध्ये गार करून पण घेऊ शकतो, आहे ना अगदी सोपी करायला। तर तुम्ही नक्की करून बघणार आहात, आणि आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण पाठवा तुमच्या। आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल धन्यवाद।